ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि राज्य, राज्य निवडणूक आयोग आमने सामने उभे ठाकलेले आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच आम्ही निवडणुका घेणार अशी भूमिका राज्य निवडणूक आयोगानं घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्यामुळे आम्ही ओबीसी जागांवरील निवडणुका स्थगित केल्या होत्या आणि राज्य सरकार निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव पाठवणार आहे त्या पार्श्वभूमीवरती हा सगळा वाद सुरू झाला आहे दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत दीपक राज्य निवडणूक आयोगाची नेमकी भूमिका काय आहे रेश्मा राज्य मंत्रिमंडळानं जेव्हा ठरवलं की निवडणुका पुढे सं, ढकल ढकलण्यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाला ठराव पाठवावा तेव्हाच हा संघर्ष पेटणार अशी चिन्ह होती कारण निवडणूक का आयोगासमोर दोन पर्याय आहेत एक तर राज्य सरकारचा ठराव स्वीकारून निवडणुका पुढे ढकलायच्या आणि दुसरा पर्याय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार ओबीसीचं आरक्षण रद्द करून त्या जागा खुल्या प्रवर्गात टाकून त्याची निवडणूक घ्यायची आणि राज्य निवडणूक आयोग राज्य सरकारपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जास्त त्यांना मान्य करावा लागेल कारण सर्वोच्च न्यायालयाचं बंधन आहे जर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल जर आदेश जर निवडणूक आयोगाने मान्य केला नाही तर तो अवमान होईल न्यायालयाचा त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयापुढे राज्य निवडणूक आयोगाची जी कोंडी होणार होती ती कोंडी निवडणूक आयोगाने स्वतःच फोडलेली आहे आणि ते ठाम आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात वर जरी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव गेला तरी तो ठराव राज्य निवडणूक आयोग मान्य करणार नाही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका मांडले सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसारच आम्ही या निवडणुका घेणार कारण यापूर्वी जेव्हा एकशे सहा पंचायत समित्यांमध्ये निवडणुका ओबीसी जागेवरील स्थगिती दिली होती निवडणूक आयोगाने त्या स्थगितीला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालच पार्श्वभूमी होती निकालामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळेच या निवडणुका स्थगित केल्या होत्या आणि आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याच्या आदेश दिलेल्या आहेत त्यामुळे निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेऊ अशी भूमिका निवडणूक आयोगाने मांडलेली आहे त्यामुळे निश्चितच आता राज्य सरकार विरुद्ध निवडणूक संघर्ष पेटण्याचे चिन्ह आयोग तोडगा काढता येऊ शकतो याच्यासाठी प्लॅन बी देखील राज्य सरकारला तयार ठेवावा लागणार आहे दीपक धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आई भवानीचा गजर म्हणजे